श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील सावळे गावात जिल्हा परिषदेच्या तसेच सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात वयांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजवंतांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील सावळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या तसेच सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पालीच्या ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वयांचे वाटप करण्यात आले. या वयांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय टेंभे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, जांभिवली सरपंच रवी कोंडिलकर, माजी सरपंच शिवाजी माळी, प्रशांत माळी, सतीश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, सदस्य सुरेखा कुरंगळे, रश्मी गाताडे, कविता माळी, ग्रामसेवक सतीश देवकाते, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती माळी, सदाशिव माळी, रामचंद्र केदारी, कमलाकर माळी, रघुनाथ माळी, विजय कुरंगुळे, सुदाम भंडारकर, बाळाराम कुरंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नामदेव माळी, गाव अध्यक्ष ओमकार माळी, किरण केदारी, ऋषिकेश माळी, सूरज कांबळे, मनीष माळी, निशांत माळी, युवा कार्यकर्ते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदा जून उगवला, जूनची 15 तारीख गेली का आपण सर्व शाळांमध्ये मंडळातर्फे वयांचं मोफत वाटप करत असतो. त्याचा मागचा उद्देश एकच, आता सदाशिव माळी यांनी सांगितलं की या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे. कारण आता स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, लोकांबरोबर स्पर्धा करायची असेल, तर आपला चांगला अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही पेपरला जर बघत असाल, टी व्हीवर बघत असाल, एकेका आश्कूलचा 100% रिझल्ट आहे. क्वचितच मला ते 85% समाधान तुम्ही कसं मानून घेता मला माहीत नाही. 100% रिझल्ट पुढच्या वर्षी आपला लागला पाहिजे अशी स्पर्धा झाली पाहिजे. 90%, 95%, 89%, आता 80%ला कटअप यादी झाली दुसरी. याचा अर्थ शैक्षणिक क्षेत्रामध्ये दर्जा किती वाढला आहे ते बघा. आमच्याकडं एससी कॉलेजचा ॲडमिशनचं आहे, शिकेटी कॉलेजचं आहे. मी अशा इथले जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा एकाला 90 मार्क असतात तो आमच्याकडे काही येत नाही. 85% आमच्याकडे यायचा प्रश्नच नाही. मेरिट होऊन त्यांना ॲडमिशन मिळतं. परंतु 75-70 खाली जे येतात त्यांना मॅनेजमेंटमधून त्यांना ॲडमिशन घ्यायला लागतं. आणि मॅनेजमेंटमधून घेता घेता मग त्याला त्याची फी जास्त पडते. मग पालक आमच्याशी भांडणार का आम्हाला एवढी का जास्त फी, आपल्या मुलाने अभ्यास केला नाही ते पालक कधी सांगणार नाही. म्हणून आम्हाला सर्वांना तो विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण चांगला अभ्यास करा आणि आपल्याला सुद्धा 90-85% मार्क मिळवा. आपण कसा पास होईल या दृष्टिकोनातनं आतापासून आपण तयारी करायला पाहिजे. तरी म्हणजे पाहिजे आयत्या वेळेला परीक्षा लागली आपण 7 मार्चला, तर मग आपण जर पुस्तक हाती घेतलं तर 10वीचा परीक्षा एवढी सोपी नाही राहिली. आता पुन्हा सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये जरा बरे मार्क द्यायचे, आता पुन्हा सर्व जो लिहिल त्यालाच मार्क आता आहेत. आणि म्हणून आपण चांगला अभ्यास करा. रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी ही सुद्धा मदत करत असतात. जर कुणाला वैमानिक व्हायचं आहे, इंजिनिअर जर परदेशामध्ये जायचं आहे किंवा देशामध्ये जरी कुठं जायचं असलं, त्याला घरची परिस्थिती कठीण असेल, तर त्यालासुद्धा मदतीचा हात हे नेहमी एवढी वर्ष 27 वर्ष हे मंडळ काम करत आहे. 1-2 वर्ष मंडळ चालू धावून बंद झाले भरपूर आहेत, पण 27 वर्ष मंडळ चालवणं एवढं सोपं काम नाही. मग ते सोपं काम रामशेठ ठाकूर साहेब नेहमी करत असतात. आणि म्हणून आपण या योजना आहे आमची, जेव्हा 80%-85% 85%-85% मार्क मिळवा आणि तुम्हाला मदतीचा हात मंडळ देईल, तर अशा पद्धतीसाठी आपण तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करा.